हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर मागच्या वेळेस मी एक्झाम फॉर्म स्कॉलरशिप फॉर्मच्या बद्दल सांगितले होते, तर बऱ्याच स्टुडंट्सला अजून पण कन्फ्युजन आहे, तर यासाठी मी ही व्हिडिओ तयार केली आहे. तर मागच्या वेळेस मी सांगितले होते की स्कॉलरशिप फॉर्म भरू नका. हो, स्कॉलरशिप फॉर्म भरायचं तुम्ही काहीच घाई करू नका. तशी पण डेट फेब्रुवारी आणि मार्चपर्यंत एक्सटेंड होती, तर तुम्ही का बरं भरू नका फॉर्म, त्यासाठी मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट पॉईंट सांगतो. आपल्याला फॉर्म भरताना इन्कम सर्टिफिकेट लागते, तर ह्यावेळेस आपल्याला 2019-20 लागणार आहे. जर ते कोणी काढले नसेल तर ते तहसीलमध्ये जाऊन काढून घ्या. जुने इन्कम सर्टिफिकेट चालणार नाही, त्याच्यामुळे तुमचा फॉर्म देखील रिजेक्ट होऊ शकतो. कॉलेजचे अलॉटमेंट लेटर देखील तुम्हाला लागणार, आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज रिझल्ट. आपल्याला रिझल्टची कॉपी कॉलेजकडून घ्यावी लागेल, त्याच्यावर त्यांचा स्टॅम्प लागेल. अँड मोस्ट इम्पॉर्टंट, जर तुम्ही कॉलेजमध्ये गेले अँड रिझल्ट घेतला तरी तो नीट चेक करा की दोन्ही सेमिस्टरचं आहे की नाही. काही कॉलेजमध्ये एकाच सेमिस्टरचा रिझल्ट आला आहे, कोविडच्या मध्ये प्रमोट केलेल्या सब्जेक्टचे रिझल्ट अजून आला नाही, ते पण थोड्या दिवसामध्ये येतीलच. अँड तुम्ही तुमच्या वेबसाईटवर रिझल्टची प्रिंट अपलोड करू नका, त्यामुळे तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट होईल, त्याचा परत तुम्हाला त्रास होईल. सो रिझल्ट आल्यावर तुम्ही फॉर्म भरा. जर स्कॉलरशिपची मागच्या इयरची महा डीबीटीची सेकंड इन्स्टॉलमेंट जमा झाली नसेल तर ते लोक रिझल्ट देत नाही, आपले स्टुडंट सेक्शनवाले. त्यासाठी प्रिन्सिपलला ॲप्लिकेशन करावं लागतं, मीन्स लेटर लिहावं लागतं, वॉन्ट रिझल्ट फॉर द स्कॉलरशिप फॉर्म पर्पोज. असा सब्जेक्ट टाकून रिझल्टसाठीचं लेटर तुम्ही लिहू शकता. सो जर अजून काही प्रॉब्लेम्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.